हा अलिबागला गेलेला रस्ता आहे व इथे आपल्याला आता कार्ले किल्लीमधून सरळ 12 किलोमीटर जायचे आहे. तिथे आपला किल्ला आहे समोर. आपणाला हा जो दिसत आहे हा द्रोणागिरी किल्ला आहे व गावामध्ये आपणाला या ठिकाणी असा कोळीवाडा आहे व कोळीवाड्यामध्ये आपणाला असा किल्ला भाग बोललं जातं. परंतु किल्ल्याचे आपणाला काही अवशेष जास्त पाहायला भेटणार नाही, तरी आपण जे काही भेटेल ते पाहू. ही अशी जेटी आहे, या जेटीवरून असं आपणाला पाहायला भेटत आहे. चला पाहू. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंत समुद्र किनारी लगत निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग म्हणजे अष्टागर. 30 ते 35 किलोमीटर लांबीचा अलिबाग तालुक्यातील ही किनारपट्टी आहे. येथे असलेल्या आक्षी, नागाव, किवीम, आवास, सासवणे, रेवस, चौल, रेवदोंडा या 8 प्रमुख गावांमुळे अष्टागर म्हणून ओळखले जाते. येथे पाहू शकतो हा बुरुज आहे, रेवस किल्ल्याचा बुरुज. मंदिर या अष्टगारात उत्तर पश्चिमेकडील धरमतर खाडीवरील पहिले गाव म्हणजे रेवस, तर दक्षिण पूर्वेकडील कुंडलिका खाडीवरचे शेवटचे गाव म्हणजे रेवदंडा. या दोन्ही खाडीतून सागरी मार्गाने अष्टगारात प्रवेश करणे साध्य असल्याने पोर्तुगीजांनी कुंडलिका खाडीच्या मुखावर रेवदंडा किल्ला बांधला व आपले बस्तान येथे बसवले. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी धरमतर खाडी म्हणजेच अष्टगराचे प्रवेशद्वार हे ओळखून धरमतर खाडीच्या मुखाशी असलेल्या रेवस येथे मनोरंजन कोटाची तर मांडवा येथील टेकडीवर श्रीवर्धन कोटाची बांधणी केली. मनोरंजन व श्रीवर्धन कोटाची नावे घेतली की आपल्याला आठवतात ते म्हणजे राजमाचीचे बालेकिल्ले. पण हे दोन्ही कोट कधी काळी अलिबाग परिसरात होते याची दुर्गप्रेमींना फारच क्वचित माहिती आहे. आता या ठिकाणी समोरची जी भिंत आहे व असा हा एवढाच हा बुरुज आपणाला या ठिकाणी पाहायला भेटते. या व्यतिरिक्त गडाचे कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत. या ठिकाणी एक देवीची मूर्ती व आपणाला या ठिकाणी देवीचे टाके पाहायला भेटतात. हे पहा असे सुंदर व हा बुरुज आपण एवढाच आपणाला असा पाहायला भेटतो. बाकी या भागाला किल्ला म्हणून ओळखले जाते, परंतु किल्ला असा नाही राहिला, फक्त एकमेव असा बुरुज आहे. व या ठिकाणी आपणाला रेवस बंदराचे विहंगमाचे दृश्य पाहायला भेटते. तर समोर आपणाला द्रोणागिरी हाही किल्ला पाहता येतो. रेवस किल्ल्याची शिवकाळात नोंद नाही हे सिद्धीच्या अनुषंगाने पेशवे दप्तरात वारंवार डोकावत असल्याने व अखेरीस मराठ्यांनीच हे किल्ले पाडल्याची नोंद येते. या कुटाच्या उरल्या सुरल्या अवशेषांचे दर्शन घेणे हे आपले काम आहे. श्री भगवान चिले यांच्या वेद जलदुर्गाचा हे पुस्तक वगळता या कुटाची माहिती आपणाला कोठेही आढळत नाही. त्यामुळे दुर्गप्रेमींच्या या आपल्या किल्ल्यांच्या नोंदीमध्ये याची नोंद आढळून येत नाही. पुणे मुंबईहून अलिबागला येण्यासाठी येथे बस उपलब्ध आहे. रस्त्याने अलिबाग हे मुंबईहून अवघे 110 किलोमीटर अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियावरून जलमार्गाने 1.5 तासात अलिबागला पोहोचता येते. रस्त्याने पनवेल, पेन, अलिबाग हे अंतर सुमारे 3 तास आहे. खाजगी वाहनाने येण्यासाठी पुणे मुंबई महामार्गावरील खोपोली पेन मार्गे अलिबागला येता येते. तर रेल्वेने अलिबागला येण्यासाठी पेन हे सर्वात स्टेशन आहे. पेनपासून पुढे आपण खाजगी वाहनाने किंवा बसने अलिबागला जाऊ शकतो. अलिबागपासून रेवसगाव 20 किलोमीटर अंतरावर असून थळ मांडवा मार्गे बस अथवा रिक्षाने जाता येते. मुंबईहून भाऊचा धक्का येथून रेवस जेटीवर आल्यास रेवस जेटी व मांडवा जेटी या दोन्ही ठिकाणाहून रेवसगाव हे अंतर 7 किलोमीटर अंतरावर आहे. रेवस गावात आल्यावर गावात फिरून 10 मिनिटे चालत गावाच्या टोकाला खाडी किनारी असलेल्या कोळीवाड्यात यावे. येथे कोळीवाड्याच्या किनारी घरे बांधलेला उंचवटा नजरेस पडतो. घरे असलेला हा उंचवटा म्हणजेच आपला मनोरंजन कोट उर्फ रेवसची गडी. कोळी बांधवांना कोळीवाड्यातील हा उंचवटा आजी किल्ला म्हणून परिचित असून आपण किल्ला अशी विचारणी केल्यास ते सहजपणे उंचवट्यावर आपणाला दाखवतात व या ठिकाणी जे मी बुरुज दाखवला त्या ठिकाणापर्यंत व्यवस्थित अशी आणून आपणाला सोडतात. किल्ल्यातील गडदेवता आजी तेथे एका लहानशा घुमटीत पुजली जाते. या घुमटीपासून काही अंतरावर गोलाकार आकाराचा नामशेष होत असलेला बुरुज पाहायला मिळतो.
बुरुस्ते मंदिर या भागात काही घडी दगड आपणाला पाहायला मिळतात. येथे असलेल्या घरांमध्ये चौकशी केली असता तेथे मोठमोठे दगड असल्याची त्यांनी घराच्या पायामध्ये वापरल्याची सांगतात. छोटी घुमटी घडी दगड व उद्ध्वस्त बुरुज वगळता आपणाला गडावर कोणतेही अवशेष जास्त पाहायला भेटत नाही, त्यामुळे आपली गडपेरी ही 10 मिनिटात पूर्ण होते. येथे समोरच जुने रेवज बंदर आहे, त्यावर नव्याने बांधलेला धक्का आहे. तेथे आजही बोटीची दुरुस्तीची कामे चालतात. हे बंदर व त्यावर आजही मोठ्या प्रमाणात उभे असलेल्या 150-150 बोटी पाहिल्यावर या बंदराचे व किल्ल्याचे त्या काळातील महत्त्व लक्षात येते. आता आपण या किल्ल्याच्या थोड्या इतिहासाकडे वळूया. पेशवे काळात या कोटाच्या बांधकामाची नोंद येत नसल्याने हा कोट शिवकाळापासून अस्तित्वात असावा व महाराजांनी आरमाराचा पाया घालताना रेवज बंदराचे महत्त्व ओळखून या कोटाची निर्मिती केली असावी. या किल्ल्याचा कागदोपत्री उल्लेख येतो तो पेशवे काळातच. पेशवे दप्तरातील 2 मे 1736 एका पत्रानुसार सिद्धी 7 आरमाराने रेवज गडीवर हल्ला करून त्यातील 60 माणसे मारली व गडी ताब्यात घेतली. यावेळी मानाजी आंग्रे त्यांच्या सैन्यासह चालून गेले असता त्यांचा पराभव झाला व बरीचशी माणसे मारली गेली. सिद्धी शिरजोर होऊन मुलुकलुटीत आत शिरला. ही घटना 1736 आधी केव्हा तरी घडली असावी, कारण 19 एप्रिल 1736 रोजी कामरल येथे झालेल्या मराठे व सिद्धी यांच्या लढाईत 800 मराठे व सिद्धीची 1300 माणसे मारली गेली. या लढाईत सिद्धी 7 हा देखील रणांगणावर ठार झाला. यावेळी जिवाजी खंडेराव चिटणीस चिमाजी अप्पा यांना पाठवलेल्या अभिनंदन पत्रात लिहितात, सिद्धी 7 म्हणजे रावणासारखा दैत्य, त्याला मारून हापशांचे मूळच उपटले, सर्वत्र तुमचा लौकिक झाला. ही विजयवार्ता ऐकून छत्रपती शाहू म्हणतात, सिद्धी 7 सारखा गनिम मारला, असामान्य काम केले. यावेळी रेवजगडी पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आली असावी. अलिबागला गेलेला रस्ता आहे व इथे आपल्याला कार्ले खिंडीमधून सरळ 12 किलोमीटर जायचे आहे. तिथे आपला किल्ला आहे. चिमाजी अप्पा लिहितात, शामलाचे आरमार व 3-4 हजार लोक येऊन रेवजगडी घेतली व मुलुकात उपद्रव करू लागला. पुढे 1749 मराठ्यांनी मनोरंजन कोट म्हणजेच रेवजची गडी ताब्यात घेतली. या कोटाची मदत कमी सिद्धीचा सतत कोटात होणारा त्रास पाहून मराठ्यांनी कोट पाडण्याचा निर्णय घेतला. 1751 खूप लढा व मनोरंजन हे दोन्ही कोट पाडण्यात आले. 7 डिसेंबर 1751 एका पत्रात याचा उल्लेख खालीलप्रमाणे येतो. मानाजी आंग्रे यांनी रेवज संभाजीराव खानविलकर व नारोपंत सबनीस यांच्या समवेत 200 माणसे पाठवून किल्ल्याचा दगड साफ करून तोपा 5 व कर्णा 10 होता तो कुलाबा किल्ल्यावर आणली. यावेळी सिद्धीशी 2-4 घटका झटापट झाली, पण किल्ला पाडण्याचे काम फत्ते झाले. मनोरंजन कोट मराठ्यांनीच 1751 पाडल्याचे त्याचे जुजबी अवशेष वगळता काहीही शिल्लक नाही व हे अवशेष देखील काही काळाचे सोपते आहेत. त्यामुळे अशा या कोटाला आपण निश्चितच भेट द्यावी ही एक विनंती. व यासोबतच आपणाला मांडवा या गावामध्ये आपणाला श्रीवर्धन कोट हा सुद्धा आहे, तोही आपण जरूर करावा. तोही असाच पाडण्यात आला आहे, परंतु त्या ठिकाणी सध्या ब्रिटिश काळामध्ये एक मनोरा बांधण्यात आलेला आहे वॉच टॉवर, तो आपण जरूर पाहावा हीच विनंती. दोन्ही किल्ले आपण एका दिवसामध्ये पुण्याहून व मुंबईहून येऊन आपण सहज करू शकतो. त्याच्यासाठी आपणाला वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागेल. तसेच आपण खूप लढा हा सुद्धा किल्ला पाहू शकतो. त्याच्यामुळे आपणाला हे तिन्ही किल्ले एका दिवसात आरामशीर होतात व असेच आपण इतरही आपल्या रायगड जिल्ह्यातील किल्ले पाहावे ही एक विनंती. धन्यवाद. व यासोबतच आपण आपले इतरही व्हिडिओ पहा हीच एक विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.